जय हिंद मित्रांनो। मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये पोलीस भरती चालू आहे, ते जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे। त्याच्यानंतर विषय होता की नेक्स्ट भरती कधीपर्यंत होईल, आणि जी काही पोलीस भरती चालू होती संपूर्ण राज्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल पाऊस किती जास्त प्रमाणात होता, आणि अशा पावसात सुद्धा भरती झाली, जवळपास शेवटच्या टप्प्यात आली आहे। पोलीस भरती पावसाळ्यात घेऊ नका, अनेक स्तरावरून त्याचा विरोध होता, मुलांनी आंदोलन देखील केली, तरी सुद्धा राज्याचे गृहमंत्री किंवा जे आपलं प्रशासन आहे त्यांनी पावसाची पर्वा न करता पोलीस भरती राबवली। आणि आत्ताची न्यूज जे तुम्ही बघतायत की जी काही विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये होणार आहे, या विधानसभेची निवडणूक आत्ता न घेता ती घेतण्यात येणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये। तर सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली ग्राउंडमध्ये यावं लागतं, पाऊस असेल किंवा थंडी असेल, ऊन असेल, रात्रीचे 12-12 वाजेपर्यंत मुलांनी ग्राउंड दिलेत, म्हणजे त्यांना पाऊस नव्हता का किंवा पावसात भरती घेऊ नका या उद्देशाने अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनं केलीत, आणि या पावसामुळे कितीतरी लाखो मुलांचं नुकसान झालेलं आहे। जो मुलगा प्रॅक्टिस करताना ग्राउंडमध्ये 40, 45, 48, 47 मार्कापर्यंत जायचा, त्याच विद्यार्थ्याला आत्ताच्या भरतीमध्ये 32, 34 मार्कावरती समाधान मानावं लागलं आहे। आणि भरती प्रक्रिया आपण अनेक व्हिडिओ सुद्धा बघितले, अनेक ऑडिओ व्हिडिओ व्हायरल झाले होते, फोटोज व्हायरल झाले होते की कशा पद्धतीने कितीही पाऊस चालू असेल त्या ठिकाणी भरती राबवली गेली। किंबहुना मागच्याच महिन्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये आता भरपूर मुलींनी परीक्षा दिली, मैदानी दिली, यामध्ये अनेक मुली आहेत जे वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करत होते, परंतु पावसामुळे त्यांचा ग्राउंडवरती परिणाम झालेला आहे। आणि आपला ग्राउंडवर देणारा विद्यार्थी हा असतो तरी कोण, तर गावाकडून खेड्यापाड्यातून येणारा एक सर्वसामान्य घरातला विद्यार्थी, त्याला भर पावसामध्ये रात्रभर जागावं लागलं, आणि त्याच परिस्थितीमध्ये त्याला मैदानी द्यावी लागली। आमचं नाही इलाज आहे ना हो, काय करणार, आम्हाला तर काहीतरी कुठं ना कुठं पाहिजे, याच्यासाठी आमची धडपड चालू आहे। आम्ही पावसाळा असेल किंवा उन्हाळा असेल आम्ही आमचा प्रयत्न करत राहू, पण जर हा नियम विधानसभा निवडणुकीला लागू होऊ शकतो, मग तोच नियम जर आपल्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू झाला असतं तर काय झालं असतं। आता जेव्हा हे न्यूज वाचली तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी मला मेसेज सुद्धा केलं की सर बघा आपले काय निवडणुकीबद्दल काय आलेलं आहे, न्यूज काय आलेली आहे, पावसामुळे निवडणूक नंतर होईल, दिवाळीनंतर होईल किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये होईल, मग जर पावसाळ्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये जर निवडणूक होऊ शकते, मग ही पोलीस भरती देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊ शकली असती किंवा सप्टेंबरच्या नंतर सुद्धा होऊ शकली असती, जेणेकरून जो विद्यार्थी खरोखर मेहनत केलेला आहे त्याला कुठंतरी फळ मिळालं असतं। बघतोय आपण कितीतरी मुलं ग्राउंडमध्ये पळताना पाय घसरून पडलेले आहेत, कितीतरी मुलं पावसामुळे पोचू शकले नाही, ट्रेनचा प्रॉब्लम, वाहतुकीचा प्रॉब्लम, कितीतरी मुलं राहण्याची व्यवस्था नसताना तरी देखील ग्राउंडवरती कसे तरी पोचले, रात्रभर पावसात भिजून सकाळी ग्राउंड दिलं, त्यांना मार्क किती प्रमाणात कमी आलेत। अनेक विद्यार्थ्यांनी मागे मी व्हिडिओ सुद्धा घेतला होता, सुसाईड करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, तर त्याला कारण एकच होतं की मी एवढी मेहनत केली आहे, 2-4 वर्षापासून एवढी मेहनत केली आहे, तरी सुद्धा मला या पोलीस भरतीमध्ये यश मिळणार नाही, किंवा पावसामुळे मला ग्राउंडमध्ये मार्क कमी मिळालेत, म्हणून कितीतरी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला होता, परंतु त्या कोणत्याच विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं विचार न करता पोलीस भरती लवकरात लवकर राबवायचे, लवकरात लवकर कम्प्लीट करायचे या उद्देशाने ती राबवली गेली। आता त्याचा शेवटचा टप्पा सुद्धा आलेला आहे, पण काय करणार मित्रांनो, आपल्याला काहीतरी व्हायचं आहे ना, त्यासाठी अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला फाईट करावंच लागणार आहे। शेवटी मित्रांनो एकच सांगेल तुम्हाला, मेहनतीवरती विश्वास ठेवा, तुम्ही ज्या पद्धतीने मेहनत केली आहे, ज्या पद्धतीने आपल्याला मार्क लागतात त्याच्यापेक्षा अडव्हान्स लेवलला मेहनत करून ठेवा, जेणेकरून कितीही वाईट परिस्थिती आली तरी सुद्धा तुम्ही त्याचा सामना केला पाहिजे। आणि मित्रांनो एक गोष्ट आणखी एक लक्षात ठेवा, जरी काहीही झालं तर तुमच्यापेक्षा तुमच्या जीवापेक्षा मोठं दुसरं काहीच नाहीये। कुणीही चुकीच्या मार्गाने इतर काही निराशेत जाण्याचा प्रकार किंवा
दुसरं काही असं करू नका जेणेकरून तुमच्या घरच्यांना प्रॉब्लेम होईल, तुमच्या घरचे टेन्शन मध्ये असतील आणि स्वतः तुम्ही वैयक्तिक आयुष्य मध्ये बरं वाईट करून स्वतःला संपून काहीच होणार नाहीये. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही भरती नाही तर पुढची भरती तुम्हाला मिळणारच आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे ही भरती झाल्या झाल्या दुसरी भरती सुद्धा राबवली जाणार आहे, त्यामध्ये प्रयत्न करा. पण जरी मार्क कमी आले तर कोणीच असं काही करू नका जेणेकरून याचा त्रास तुम्हाला देखील आणि तुमच्या फॅमिलीला देखील व्हायला पाहिजे. बाकी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी थांबणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.